नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, एडियन मध्ये आपलं स्वागत। आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर। नामांतरावरून शहराची शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उद्योग क्षेत्राचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची प्रतीक्षा। मुस्लिम वोट बँक वाचवण्यासाठी खटाटोप, खासदार इम्तियाज जलील यांच्या राजकारणामागे भाजपाचा हात असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप। आता पाहूयात सविस्तर बातम्या। राजकीय खलबत्त्यामुळे निर्माण झालेल्या शहराच्या परिस्थितीमुळे नामांतराच्या निर्णयाचे पडसाद आता उद्योग क्षेत्रावर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे शहरातील शांतता अबाधित ठेवण्याची मागणी उद्योजकांनी थेट मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे। शहर जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयानंतर शहरातील राजकीय घडामोडी आणि राजकीय वक्तव्यांच्या टोलेबाजीमुळे शहरात राजकीय तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका आणखी जाहीर झालेल्या नाहीत, मात्र राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सर्वच पक्ष संघटना रस्त्यावर उतरल्या असल्याचा आरोप केला जात असून परस्पर विरोधी वक्तव्य व निवेदन प्रसारित करण्यात मग्न असल्याने नामांतराच्या निर्णयाचे पडसाद आता उद्योग क्षेत्रावर उमटण्याची भीती वर्तवली जात आहे। त्यामुळे शहरातील शांतता अबाधित ठेवण्याची मागणी उद्योजकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। याबाबत उद्योजकांनी मुख्यमंत्री यांना निवेदन देखील पाठवले आहे। हे शहर जे आहे, हे एक औद्योगिक शहर, व्यापारी शहर, एक टुरिस्ट इंटरेस्ट असलेलं शहर म्हणून सर्व परिचित आहे। हे शहर तुम्हा आम्हा सर्वांचं आहे। या शहराला एका नावाने अनेक वर्ष ओळखलं जात होतं आणि सरकारने एक निर्णय घेतला की याचं नाव बदलायचं। हे नाव बदलायचं का बदलायचं नाही याचा ज्यांना हक्क आहे त्यांनी त्याच्यावर विचार करून तो निर्णय घेतला। पण या निर्णयानंतर या शहराची जी एक प्रतिमा G20 इथे जे समिट झालं त्याच्यामुळे अतिशय चांगली झालेली आहे। कोरोनाच्या काळानंतर इकॉनॉमी परत ट्रॅकवर येत असताना इथली इंडस्ट्री, इथला व्यापार हा आता परत मूळ पदावर यायला लागलेला आहे, त्याला परत आधार मिळायला लागलेला आहे। या नामांतरामुळे या शहराच्या प्रतिमेला धक्का लागेल असं काही घडू नये अशी आमची सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे आणि तशी आम्हाला काळजी आहे। आणि याचं कारण असं की शहरात शांतता नांदत असेल तर शहराची प्रतिमा चांगली राहते। शहरात एखादा नकारात्मक प्रकार घडला तर त्याची जेवढी चर्चा होते मीडियामध्ये आणि जेवढी प्रसिद्धी जगभर त्याला मिळते त्याच्यानंतर पुढची अनेक वर्ष त्या घटनेविषयी गुंतवणूकदार हा चौकशी करत राहतो। या शहरात यायचं की नाही यायचं याच्याविषयी 10 वेळा तो विचार करतो। त्यामुळे आपल्या शहराच्या प्रगतीकरता प्रयत्न करणारं प्रशासन असेल, सरकार असेल, आमच्या सर्व संघटना असतील, या संघटनांच्या या प्रयत्नांना खिळी बसू नये याकरता सर्व समाजाने एकत्र येऊन नामांतरानंतरही शांतता राहावी, या निर्णयाला कदाचित न्यायालयीन लढाई होईल, कदाचित राजकीय लढाई होईल, पण या सगळ्या लढाया जे कोणी करत असतील त्या मंडळींनी शहराच्या शांततेला धक्का लागणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावे, सामाजिक असंतोष निर्माण होणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावे, याच्याकरता आमची या सर्वांना, शहरातल्या सर्व नागरिकांना आणि सरकारपासून तर जेवढ्या विविध संघटना या सगळ्या प्रक्रियेत असतात या सर्व संघटनांना आमची नम्र विनंती आहे। नामांतरच्या बाजूने आहोत का विरोधात आहोत असा मुद्दा असण्याचं कारण नाही, आम्ही शहराच्या बाजूने आहोत। शहरात आम्ही मुख्यमंत्र्यांना असं आवाहन केलेलं आहे की विविध भाष्य जी गेल्या 3-4 दिवसात मीडियामध्ये येत आहेत, विविध घटना ज्या शहरात घडत आहेत याच्यात वेगवेगळ्या विचारांच्या संघटना आहेत, या सगळ्या संघटनांना एकत्रितपणे बोलवून
तुमच्या स्तरावर एक बैठक घेऊन यांच्या विचार व्यक्त करण्याच्या पद्धती आणि जे काही चॅनल्स आहेत ते सगळे एकत्रित करून तुम्ही या शहराविषयी धोरणात्मक निर्णय घ्या, असं आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे. आम्ही अमुक एक गोष्ट करा तमुक एक गोष्ट करू नका असं काहीही म्हटलेलं नाही आहे. आम्ही एवढंच म्हटलं आहे की वेगवेगळ्या विचाराची लोक आहेत, ते आपले विचार व्यक्त करत आहेत, त्यांनी शहराच्या शांततेवर परिणाम होण्याची भीती आम्हाला वाटते आहे, त्यामुळे तुम्ही या सगळ्यांना एकत्र बोलवा आणि सगळ्यांशी एकत्रित चर्चा करून यातनं मार्ग काढा. शहराच्या शांततेला आणि प्रतिमेला धक्का लागेल असं काही होऊ देऊ नका. पुढील महिन्याच्या सुरुवातीला शहरात महाविकास आघाडीची भव्य सभा आयोजित करण्यात आली असून या अनुषंगाने महाविकास आघाडीची बैठक सुभेदारी विश्रामगृह येथे पार पडली. याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एडीएनसोबत बोलताना माहिती दिली. 2 तारखेला महाविकास आघाडीची, 2 एप्रिलला सभा या छत्रपती संभाजीनगरात होत आहे. याला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सगळे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यात प्रामुख्यानं शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, अजितदादा पवार साहेब, अशोकराव चव्हाण, नाना पटोले हे नेते उपस्थित राहणार आहेत. आणि या संभाजीनगरात ही सभा होत असताना आम्ही आज महाविकास आघाडीच्या संभाजीनगरातल्या सर्व जिल्हा आणि शहरातल्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन ही सभा विराट करण्याचा संकल्प केलेला आहे. याच्या आधीच्या जेवढ्या सभा झाल्या त्याच्याहीपेक्षा ही विराट सभा निश्चित या संभाजीनगरातील होईल. त्यासाठी संभाजीनगरातील शिवसेना, संभाजीनगरातील काँग्रेस, संभाजीनगरातील राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने कामाला लागलेली आहे. सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळातच होईल, परवानगी जवळपास झालेली आहे, त्याचं फार काही अडचण येण्याचं काही कारण नाही. सभा ही मराठवाडा सांस्कृतिक मंडळ आहे, कारण या सांस्कृतिक मंडळावर मोठ्या मोठ्या सभा झालेल्या आहेत, त्याचा इतिहास रचलेला आहे आणि मोठा नवा इतिहाससुद्धा याच मैदानावरून रचला आहे. खासदार इम्तियाज जलील हे आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करीत असून मुस्लिम वोट बँक वाचवण्यासाठी आंदोलन केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. त्यांच्या मागे भाजपाचा हात असल्याचेही ते म्हणाले. अदालत का कोई संबंध नहीं इसमें, ये शहर जिले का नाम छत्रपती संभाजीनगर केंद्र सरकार और राज्य सरकार ने किया है, इसका अदालत का कोई सवाल ही निर्माण नहीं होता. कौन से शहर का नाम कौन सा रखना है सरकार का अधिकार है और इस शहर की जनता ने, इस जिले की जनता ने ये शहर का नाम संभाजीनगर होना चाहिए ऐसा बार बार सरकार को लिखा है, उस प्रकार केंद्र सरकार और राज्य सरकार ने निर्णय लिया है, इसमें अदालत का कोई सवाल ही नहीं है. देखो इम्तियाज जलील खुद का राजकारण कर रहे हैं, मुस्लिम तुष्टिकरण का काम कर रहे हैं, उनके हाथ से मुस्लिम वोट बैंक जा रही है, इसलिए इम्तियाज जलील इस प्रकार का राजकारण कर रहे हैं. फिर कोर्ट में है तो फिर कोर्ट में लड़ो ना, रास्ते पे क्यों बैठे हैं, रास्ते पे क्यों लोगों को गुमराह कर रहे हैं. एमआईएम का है कौन महाराष्ट्र में और देश में, एमआईएम के 2 सांसद है और 2 विधायक है, क्या कर सकते हो. इसलिए एमआईएम राजनीति कर रहे हैं मुस्लिम और हिंदू में बटरवाड़ा करने का और उसमें बीजेपी पे मिली हुई है, ऐसा मेरा स्पष्ट कहना है. ये देखो कोई भी आंदोलन में लोग लाना इसको कोई बड़ा काम ऐसा मैं समझता नहीं. वो तुम उपोषण कर रहे हो और बिरयानी खा रहे हो, तुम औरंगजेब का उदात्तीकरण कर रहे, औरंगजेब का फोटो लेके आ रहे, औरंगजेब बहुत अच्छा था, उसने ये काम किया वो काम किया, ये किधर लेके जा रहे तुम समाज को, ये तो देशद्रोह है. औरंगजेब छत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराज का वध औरंगजेब ने किया है और वो औरंगजेब तुम्हारा कौन लगता है. संभाजी महाराज तो स्वराज्य रक्षक थे, संभाजी महाराज तो धर्मवीर थे, उनका नाम दिया है सरकार ने, सरकार ने कोई देशद्रोही का नाम दिया था, औरंगजेब तो देशद्रोही है. आंदोलन कितने दिन करेंगे तुम, तुमने कलेक्टर ऑफिस के सामने बैठ के किया है ना, बार 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 एक बार आपने कहना मान लिया है, अभी सरकार करेगी, कोर्ट में गए ना तुम तो कोर्ट जो होगा देखेंगे, होना ही चाहिए, उनको अंदर डालना चाहिए, सिर्फ गुनाह दर्ज के क्या होगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागात एमफिलचे संशोधन पूर्ण केलेल्या व पेट उत्तीर्ण संशोधक विद्यार्थ्यांना रिसर्च गाईड उपलब्ध करून द्यावेत या मागणीसाठी शनिवारपासून मुख्य इमारतीसमोर आमरण उपोषणाला विद्यार्थी बसले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागात एमफिल करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज संशोधन मानव विकास संस्था पुणे सारथी
महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण नागपूर, महाज्योती, राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप, मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप, PhD साठी JRF ते SRF अशी सलग करण्यात आलेली आहे। परंतु जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभाग रिसर्च गाईड उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। त्यामुळे जोपर्यंत रिसर्च गाईड मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा उपोषणकर्ते गणेश शिंदे, नागेश सोनवणे, भास्कर निकाळजे, विद्या वाघमारे, श्रद्धा खरात, लक्ष्मीकांत जाधव, सुमेद हिवराळे, YML शेळके आदींनी दिला आहे। त्याचबरोबर यामध्ये 2021 पेट उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि MPhil to PhD सारथी, बार्टी, महाज्योती, RJ, एणप आणि मौलाना आझाद इत्यादी फेलोशिप असणाऱ्या विद्यार्थ्यांना PhD पूर्ण केल्यानंतर, MPhil पूर्ण केल्यानंतर PhD साठी कंटिन्यू या फेलोशिप सलग करण्यात आलेले आहेत। परंतु यांना आम्हाला संशोधक मार्गदर्शक नसल्याने आम्ही विद्यापीठ प्रशासनाचे अनेक चक्र घातल्या असूनही आमची मागणी पूर्ण झालेली नाही। त्या विषयाला धरून आम्ही आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहोत। जोपर्यंत विद्यापीठ प्रशासन आमच्या या प्रश्नाला वाचा फोडत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आमच्या या आंतरविद्याशाखेतून आम्हाला मार्गदर्शक मिळावे या मुद्द्यावर ठाम राहू। गेल्या 2 वर्षापासून आम्ही मार्गदर्शक मिळण्यासाठी कुलगुरू, उपकुलसचिव, डीन मॅडम, विभाग प्रमुख यांच्याकडे वारंवार अर्ज विनंत्या केल्या, परंतु आमच्या एकाही विनंतीचं किंवा अर्जाचं आत्तापर्यंत त्यांनी कुठलाही आदेश काढला नाही किंवा त्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही। त्यामुळे जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्या विभागाचे आम्ही संशोधक विद्यार्थी MPhil पूर्ण करून गेल्या 1 वर्षापासून 2 वर्षापासून संशोधकाच्या शोधात आहेत, तरीसुद्धा कुलगुरू महोदय आणि विद्यापीठ प्रशासन आम्हाला कुठलीही मदत करत नाही। त्या मागणीसाठी मार्गदर्शक द्या म्हणून आम्ही सर्व संशोधक विद्यार्थी आमरण उपोषणासाठी दिनांक 11 म्हणजे आजपासून उपोषणाला बसलो आहोत। जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही आणि आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही संशोधक विद्यार्थी उपोषण सोडणार नाही असं आम्ही सर्वांनी ठाम निश्चय केलेला आहे। पाली आणि बुद्धिझम, लिबरल आर्ट, फाईन आर्ट, वुमन स्टडीज, त्याचबरोबर ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयामध्ये आंतरविद्याशाखीय गाईड उपलब्ध करून देण्यात आले। त्याच धर्तीवर आमचा जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्या विषय हा समावेश करून आम्हालाही त्या दृष्टिकोनातून गाईड उपलब्ध करून देण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे। केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातर्फे मसियाच्या वतीने नॅशनल अप्रेंटनशिप प्रमोशन स्कीमचा किक ऑफ सेरेमनी समारंभ मसियाच्या वाळूज येथील कार्यालयात नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला। केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातर्फे मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर संघटनेला स्किल्स स्ट्रेंथनिंग फॉर इंडस्ट्रियल व्हॅल्यू इन्हान्समेंट जागतिक बँक सहाय्यित प्रकल्पाअंतर्गत नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम राबवण्यात मान्यता मिळाली आहे। त्याचा किक ऑफ सेरेमनी समारंभ मसियाच्या वाळूज येथील कार्यालयात नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमासाठी GIZ इंडियाच्या कंट्री डायरेक्टर डॉक्टर जुली रेवियर, IGVET GIZ इंडियाचे प्रोजेक्ट हेड डॉक्टर रॉडनी रेवियर सह संचालक SR सूर्यवंशी व मसियाचे अध्यक्ष किरण जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती। या जागतिक बँक सहाय्यित प्रकल्पाअंतर्गत नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम योजना राबवण्यात केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातर्फे मान्यता इयत्ता 10वी ITI उत्तीर्ण तसेच बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगाराची सुवर्ण संधी या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे। केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातर्फे मसिया संघटनेला स्किल्स स्ट्रेंथनिंग फॉर इंडस्ट्रियल व्हॅल्यू इन्हान्समेंट जागतिक बँक सहाय्यित प्रकल्पाअंतर्गत नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम राबवण्यास मान्यता मिळाली आहे। या अंतर्गत CNC ऑपरेटर, मशीनिंग टेक्निशियन, वायर हार्नेस असेंब्ली ऑपरेटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन आणि फिटर ट्रेड संदर्भात ट्रेनिंग देण्यात येणार आहे। या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी तसेच या प्रकल्पाअंतर्गत फायदा घेण्यासाठी सहभागी होण्यासाठी
उद्योजकांनी मसिहा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष किरण जगताप आणि कार्यकारिणी यांनी यावेळी मसिहाचे अध्यक्ष किरण जगताप, उपाध्यक्ष अनिल पाटील व भगवान राऊत, सचिव राहुल मोगले, सहसचिव अभिषेक मोदानी, कोषाध्यक्ष प्रल्हाद गायकवाड, उद्योग संवादचे संपादक श्रीराम शिंदे, प्रसिद्धीप्रमुख दुष्यंत आठवले, सहप्रसिद्धीप्रमुख रवी आहेर, कार्यकारिणी सदस्य अर्जुन गायकवाड, कमलाकर पाटील, सचिन गायके, मनीष अग्रवाल, राजेश मानधनी, चेतन राऊत, सलील पेंडसे, श्रीकांत सूर्यवंशी, शरद चोपडे यांच्यासह महिला सेलच्या संयोजक रत्नप्रभा शिंदे, सदस्य आरती पारगावकर, सारिका किर्दक, प्रियंका वाबळे, जया पवार, जमुना मानधनी, उद्योजक विनोद गांधी यांच्यासह जी आय झेडचे टेक्निकल ॲडवायझर रविशंकर कोरगर यांच्यासह जी बी दंडे, सहाय्यक संचालक आर ओ डी व्ही ई टी औरंगाबाद व संजय गौरशेट्टे, असिस्टंट अप्रेंटनशिप ॲडवायझर बी टी आर आयचे यांनी उपस्थिती होती. महमूद दरवाजा लगत असलेल्या मशिदीच्या समोरून ड्रेनेज लाईन विस्कळीत होऊन घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. सदर समस्या मागील आठवडाभरापासून निर्माण झाली असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने एडियनसोबत बोलताना करण्यात आली आहे. घाटी रुग्णालयाने पांचकी दरम्यान असलेल्या मशिदीच्या समोरून मागील आठवडाभरापासून ड्रेनेज लाईन विस्कळीत होऊन घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. सदर मशिदीमध्ये घाटीतील गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्न वाटप करण्याचे सामाजिक काम नियमित केले जाते. याबरोबरच मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी नागरिकांचा वावर असतो, त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना ड्रेनेज लाईनच्या घाण पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने एडियनसोबत बोलताना करण्यात आली आहे. ये मस्जिद के सामने जो है ये चंबर का पानी बह रहा है, 8 दिन से बह रहा है और 8 दिन से ज्यादा हो गए कंप्लेन करके महानगर पालिका में. अच्छा, कंप्लेन करके लेकिन उसका अभी तक कोई ये रिजल्ट नहीं आया, देखने के लिए नहीं आया अभी तक. और वो पाइपलाइन उनकी वजह से जो है चौकअप हो चुकी, क्योंकि उनको बोला भी गया था कि ये हमारी पाइपलाइन चौकअप हो रही है उसकी वजह से, लेकिन उन्होंने कुछ ध्यान नहीं दिया. वो जो गेट है, गेट के जो पास उन्होंने पोल गाड़े और पोल में जो वहाँ पोल दबा के जीसीपी से गड्ढा करने की वजह से वो जो ड्रेनेज लाइन है वो चौकअप होने की वजह से और फूट गई, तो फिर उन्होंने उसी के ऊपर जो है वो पोल गाड़ दिया. अच्छा. और फिर उसकी वजह से पूरी ड्रेनेज लाइन चौकअप हो गई और उससे मस्जिद का एहतराम जो है पामल हो रहा है. आने वाने जाने वालों को तकलीफ़ हो रही है, नमाजियों को तकलीफ़ हो रही है. इस वास्ते प्रशासन इस तरफ ध्यान नहीं दे रहा है. हमारी मांग है इस काम को जल्द से जल्द करें. ये जो ड्रेनेज लाइन का पानी चालू है ये 8 दिन से चालू है. यहाँ महानगर पालिका में कंप्लेन दी गई, मस्जिद के जिम्मेदारों ने भी कंप्लेन दी, लेकिन अभी तक कोई सुनवाई नहीं हुई, कोई आ नहीं रहा है. और ये जो गेट का काम चालू था और ये जो पोल लगाया गया अभी ये पीले जो पोल आपको दिख रहे ना, ये जो पोल है यहाँ पे जीसीपी से लोग गड्ढा कर रहे थे, उनको बोला भी गया कि यहाँ ड्रेनेज लाइन की पाइपलाइन है उस पर ध्यान दिया जाए. नहीं नहीं बोले, यहाँ पर नहीं, वो तुम्हारी लाइन दूसरी तरफ है. उन्होंने वही जीसीपी से कर दिया और उस पाइपलाइन को फोड़ दिया गया. वो पाइपलाइन फूट गई और इधर जो है मस्जिद का जो एहतराम है, मस्जिद में आने जाने वाले नमाजियों को तकलीफ हो रही है. और ये मस्जिद में जो है आपको मालूम कि 18 से 20 दवाखानों में खाना जाता है, यहाँ बहुत पब्लिक आती है, सब लोगों को जो है तकलीफ हो रही है. और ये जो है गंदा पानी जो है मस्जिद तक के जा रहा है, इसलिए हमारी प्रशासन से गुजारिश है कि मस्जिद के एहतराम को पामाल मत करो, जल्द से जल्द ये काम करो. बातम्या अजूनही आहेत, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत रहा एडियन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना, बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. सर सर सर, ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. हेलो सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. गेल्या 20 ते 25 वर्षापासून औरंगाबाद चिकलठाणा विमानतळाचे विस्तारीकरण रखडले होते.
निधी नसल्याने विस्तारीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. राज्याच्या अर्थसंकल्पात 743 कोटींची तरतूद केल्याने विमानतळाच्या विस्तारीकरण आता पुन्हा वेगात होणार आहे. विमानतळ विस्तारीकरण करण्यासाठी चिकलठाणा परिसरात 182 एकर जागा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या भूसंपादन प्रक्रियेसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाची नेमणूक करण्यात आली होती. विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या प्रस्तावानुसार 182 एकर जागेवर धावपट्टीचा विकासासह विविध सुविधा वाढविण्यात येणार होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या जागेची मोजणीही करण्यात आली. सदर मोजणी झाल्यानंतर या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या प्रस्तावात बदल करण्यात आला. यामुळे चिकलठाणा परिसरातील अनेकांनी घरे वाचली असून काही प्रमाणात जमिनीही वाचल्या आहेत. यामुळे 182 एकरच्या जागी 162 एकर जागा भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या जागेच्या भूसंपादनासाठी DPR तयार करण्यात आलेला आहे. या DPR प्रमाणे 772 कोटी रुपये भूसंपादनासाठी लागणार असल्याची माहिती प्रस्तावात देण्यात आली होती. सदर प्रक्रिया ही गेल्या काही महिन्यांपासून थांबलेली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात 743 कोटीची तरतूद केल्याने विमानतळाच्या विस्तारीकरण आता पुन्हा वेगात होणार आहे. चिकलठाणा विमानतळाची सध्या धावपट्टी 7713 फूट लांबीची आहे. विमानतळ विस्तारीकरणात धावपट्टीची लांबी व रुंदी वाढविण्यात येणार आहे. याशिवाय टॅक्सीवे प्रस्तावित आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय विमान येण्यासाठी पुरेशी जागा मिळणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी केलेले कार्याची दखल घेऊन लक्ष्मीमाया बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिन गुणगौरव पुरस्कार देऊन साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन लक्ष्मीमाया बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेअंतर्गत महिलांना कर्तृत्ववान महिला गुणगौरव पुरस्कार देण्यात आला. दिव्यलता चौधरी यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना कर्तृत्ववान महिला गुणगौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच पूजा तरटे यांनी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यामुळे त्यांना कर्तृत्ववान महिला गुणगौरव पुरस्कार देण्यात आला. रेखा खरात यांनी कामगार क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यामुळे त्यांना कर्तृत्ववान महिला गुणगौरव पुरस्कार देण्यात आला. सुनीता गोसावी, सुवर्णा गोसावी, मालती गोसावी, शहनाज मिर्झा, शोभा बहिरे, भारती ठाकूर यांचाही गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाला सर्व गुणगौरव पुरस्कारकर्त्या महिला व संस्थेच्या अध्यक्षा वर्षा कुरुडे, उपाध्यक्षा पूजा वानखेडे यासह अनेक सदस्य उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिन गुणगौरव पुरस्कार देऊन साजरा करण्यात आला. औरंगाबाद जिल्हा गुरु समाज मंडळ, महिला मंडळ व युवक मंडळ यांच्या वतीने मौलाना आझाद संशोधन केंद्र या ठिकाणी आयोजित सत्कार समारंभामध्ये महिलांचा सत्काराबरोबरच विविध उपक्रम राबविण्यात आले. औरंगाबाद जिल्हा गुरु समाज मंडळ, महिला मंडळ व युवक मंडळ यांच्या वतीने जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन मौलाना आझाद संशोधन केंद्र या ठिकाणी ठेवण्यात आले होते. या सत्कार समारंभामध्ये नोकरी करणाऱ्या व स्वतःच्या छोट्या मोठ्या उद्योग करून संसार सांभाळणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांच्या सुप्त कला गुणांचा आविष्कार, महिलांचे रक्तगट, हिमोग्लोबिन तपासणी, महिला मंडळतर्फे 50 खुर्च्या सुपूर्द कार्यक्रम तसेच सासू आणि सुनांचे मनोगत असे विविध कार्यक्रम यावेळी घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार ससो खंडाळकर हे होते, तर उपाध्यक्ष रोहिणी शेवाळे, सचिव रामनाथ कापसे, सहसचिव सुवर्ण मुंगीकर, कोषाध्यक्ष दामोदर पवार तसेच या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून दामिनी पथकाचे महिला पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल काही महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी कार्यकारिणी सदस्य पुंडलिक सोनवणे, विष्णू वचाटे, सुधीर छत्रपती, रविकांत साळुंके, सुभाष सोने, कृष्णराव दांडगे, मानस सदस्य सर्वेश्वर वाघमारे, शांताराम खंडाळकर, सोमनाथ पवार, डॉक्टर सुधाकर वैद्य, तालुकाध्यक्ष बाबूराव खरे, सुरेश काळे, भीमराव जोगर, शंभू गोखले, रमेश पवार, सुभाष शेवाळे, दिलीप सोनवणे, शरद गुरव, संतोष मुळे तसेच
पिसादेवी शाखाध्यक्ष विजयकुमार निळकंठ व समस्त महिला मंडळ या कार्यक्रमास उपस्थित होते. जिल्हा गुरव समाज मंडळ, महिला मंडळ आणि युवक मंडळ यांनी आम्हाला आज या कार्यक्रमासाठी बोलावलं, त्यासाठी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. माझं नाव आहे MPC अश्विनी चित्ते आणि मी सुद्धा एक खेडेगावातून आलेली आहे. पोलीस भरतीमध्ये येऊन बरेच लोकांचे, स्पेशली करून महिलांसाठी, आतापर्यंत महिलांसाठी बरेच आमच्या पेट्रोलिंग गाडीने काम केलेले आहे. कोणाला मेडिकलसाठी असो किंवा रात्रीचं एखाद्या वेळेस काही अनपेक्षित घटना घडू नये म्हणून आमचं मोबाईल काम करत असते आणि यापुढे करत राहील अशी अपेक्षा. लेडीज पेट्रोलिंग इथे कार्यरत आहोत. 8 दिवस डे, 8 दिवस नाईट अशी आमची ड्युटी राहते. आमचे कार्य असे आहे की लेडीजसाठी जिल्ह्यात जे प्रॉब्लेम्स राहतात ते आम्ही सॉल्व्ह करतो. रात्री बेरात्री जे लेडीज, वयोवृद्ध लेडीज हरवलेले राहतात, कोणाला मेडिकल अर्जंट सर्व्हिस लागते, त्यावेळी आम्ही त्यांच्यासाठी कार्यरत आहोत. अहोरात्र मेहनत केल्यावर या पदावर मी आले आणि गावातून मुस्लिम समाज इथं आम्हाला काही परमिशन नव्हती बाहेर निघायची, ड्युटी करायची. आणि आफ्टर ऑल अशी ड्युटी तुम्हाला सगळ्यांना माहिती बळजा पद्धती बुरखा घालून, पण वडिलांनी शिकवले आणि गावातील एकमेव मुलगी म्हणून मी आज औरंगाबाद जिल्ह्यात ही ड्युटी करत आहे. त्याच्यात लाभला मला उर्मिला, ही माझी फ्रेंड, त्यानुसार पण ती समाज कार्यामध्ये मला सहभाग करत राहते. आणि असे तुमच्यासारख्या महिला पण आम्हाला सपोर्ट करता, तुम्ही आम्हाला सपोर्ट करता, त्याच्यामुळे तुमच्यामुळे पण आम्हाला खूप हिंमत राहते का बाबा एक समाज कार्यानुसार पण आम्हाला वर्क निर्माण होते समाजाची. क्रीडा विद्यापीठाची घोषणा झाल्यामुळे शहरातील क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडू, क्रीडा संघटक, पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या निर्णयाबाबत शहरात जल्लोष साजरा करण्यात आला. येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ येथे शहरात क्रीडा विद्यापीठ होईल अशी घोषणा करण्यात आली. येथील सर्व खेळाडू, क्रीडा संघटक, पालक यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण विभागीय क्रीडा संकुल येथे जिल्हा ऑलिम्पिक संघटनेतर्फे बघायला मिळाले. महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानण्यासाठी जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे शिरीष बोराळकर, ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाकळे, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य बसवराज मंगरुळे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते डॉक्टर उदय डोंगरे, डॉक्टर संदीप जगताप, श्याम अंभोरे, रोहिदास गाडेकर, राहुल टाक, महेश इंदापुरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते स्वप्नील तांगडे, डॉक्टर पांडुरंग रणमळ, प्रदीप बोरसे मोराळे, डॉक्टर संतोष कांबळे आदींचा विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रीडा विद्यापीठ ची घोषणा काल महाराष्ट्र सरकारने केलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं अभिनंदन करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. खूप वर्षाची किंबहुना 15-20 वर्षापासून आम्ही तुमच्या मागे, आम्ही आता मोठे झालो पण आम्ही तरुण असताना पासून आमची मागणी होती की संभाजीनगरला क्रीडा विद्यापीठ झालं पाहिजे. आता तुम्हाला वाटेल क्रीडा विद्यापीठ म्हणजे काय, क्रीडा विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स, वेगवेगळ्या एज्युकेशनच्या सब्जेक्ट हे शिकवल्या जातील, त्याबद्दल कोच कसं बनतात हे पण शिकवल्या जातील, खेळाडूंना नवीन नवीन लॅब पाहायला मिळतील आपल्या बॅडमिंटनमध्ये, जुडोमध्ये, स्केटिंगमध्ये, क्रिकेटमध्ये कसे कसे मोठे प्लेयर्स होऊन गेले त्यांचं टेक्निक शिकण्यासाठी मोठं तिथे एक हॉल असणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओ पण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे स्पोर्ट्स मेडिसिन आणि स्पोर्ट्स सायकोलॉजी, आपण आता बॅडमिंटन खेळतो किंवा अजून वेगवेगळे गेम खेळतो त्यावेळेस आपल्याला मॅचमध्ये ज्यावेळेस सगळे पॉईंट इक्वल असतात त्यावेळेस आपली सायकोलॉजी, आपली मानसिकता कशी राहायला पाहिजे हे पण त्या विद्यापीठामध्ये शिकवलं गेलं जाणार आहे. त्यामुळे आपल्या शहराचा एक खूप मोठी चांगली संधी या क्रीडा विद्यापीठाच्या मार्फत मिळालेली आहे म्हणून मी शासनाचे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं खूप एक खेळाडू म्हणून
खूप खूप अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो. आज खुलताबाद तालुक्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. वेरुळ येथे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती सोहळा समिती अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी एडियनसोबत बोलताना दिली. आणि भारतामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये जयंतीची साजरी होती किंवा एकमेव ठिकाणी जी शहाजी महाराजांची जयंती साजरी होती ते ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र वेरुळ. या ठिकाणी 2 दिवसाची जयंती साजरी होत असताना आदल्या दिवशी दीपोत्सव हा जयंती महोत्सव समितीच्या वतीने साजरा होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी भव्य स्वरूपामध्ये वेरुळ गाव ते शहाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी सवाद्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीमध्ये या उंट असतील, घोडे असतील, या ठिकाणी जे तर भगवान पांडुरंगाचे पायिक असतील, वारकरी संप्रदायाचे जे तर विविध जे तर वारकरी भक्त असतील, असं सर्वजणं या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभागी होतील. या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे त्यांचे मावळ्यांचे जे घराणे आहे घराण्याचे वंशजसुद्धा या ठिकाणी ह्या सोहळ्याला ह्या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे. अशा प्रकारचा हा 2 दिवसाचा सोहळा आहे. या ठिकाणी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमातसुद्धा आयोजन केलेलं आहे. सायंकाळी या ठिकाणी वेरुळ ग्रामस्थ किंवा सर्व पंचक्रोशीतील शिवभक्तासाठी भोजनाची पण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर जयंती महोत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिर असेल, महाराष्ट्रातून येणाऱ्या शिवभक्तासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था असेल, अशी सर्व व्यवस्था जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. दिनांक 17 तारखेला म्हणजे जयंतीच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी 4429 दिव्याचा दीपोत्सव जो दरवर्षी आपण साजरा करतो, सर्व शिवभक्तामध्ये अतिशय जे तर हा मोठ्या उत्साहाने हा दीपोत्सव साजरा होत असतो, सर्वजण याची उत्सुकतेने वाट बघत असतात. अशा प्रकारचा दीपोत्सव यावर्षीसुद्धा दिनांक 17 तारखेला म्हणजे जयंतीच्या पूर्वसंध्येला हे सर्व आयोजन समितीच्या वतीने साजरा होणार आहे. यामध्ये मी विनंती करतो सर्व शिवभक्तांनी किमान एक तरी दिवा घेऊन या ठिकाणी शहाजीराजे महाराज स्मारकाला जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण या आणि आपल्या सर्व सर्वांच्या सहकार्याने 4429 दिवे दिनांक 17 तारखेला आपल्याला लावायचे असून दिनांक 18 तारखेला आपण मिरवणुकीमध्ये सर्वांनी सहभागी व्हा. मिरवणुकीनंतर सहभागी होऊन 10:30 वाजता आपल्याला या ठिकाणी आपण स्मारकावर अभिवादन करणार आहे आणि अभिवादनानंतर कर आलेल्या मान्यवरांचं मनोगत व त्यांचं आगत आणि स्वागत हे सर्व होईल. हे या निमित्ताने आपलं सर्व शिवभक्तांनी आवाहन करतो की आपण सर्वांनी सहभागी व्हा. आता बातमी आहे अहमदनगरची. येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्राचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या उपस्थितीत युवक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्राचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या उपस्थितीत युवक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये शहर काँग्रेसचे किरण काळे व त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. यावेळी एकमेकांच्या अंगावर सुद्धा धावून गेले. यावेळी महाराष्ट्र प्रदेशात युवकांचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी मोहसिन शेख हाच युवकांचे जिल्हाध्यक्ष आहेत अशा घोषणा त्यांनी केल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. पक्षाचं काम करण्यासाठी आलो आहोत, पक्षासाठी आलो आहोत. मी इथे सभा वगैरे करण्यासाठी नाही आलो, मी प्रत्यक्षात आमचे पदाधिकाऱ्याला भेटायला आधी ते एक वर्षात आम्हाला 1 वर्ष झालं. काय केलं त्यांनी 1 वर्षासाठी? आमचे नवीन प्रभारी आहे त्यांच्यासोबत आम्ही बघायला आलो, ऐकायला आलो की काय झालं 1 वर्षात. ते आम्ही आव्हाडा भेटी बैठकसाठी करायला आलो. ते उपस्थित प्रशांत उगले असणार, दीपालीताई असणार, स्मितल असणार, किरणजी असणार, मोसीम असणार, सुनील असणार, आमचे दिनेश असणार, सर्व पदाधिकारी. बघा अशी शिस्ती नाही ना. काँग्रेस पक्ष हा खूप जुनी पक्ष आहे. बघा मी इथे युथ काँग्रेस हा 10 दिवस काय करणार आहे याच्यासाठी मी इथे तुम्हाला विचारायला. आता हा फर्स्ट टूर ठीक आहे, तुमचे इंटरनल काय वाद आहे कसं आहे, परंतु काय असणार सांगा आम्हाला. मी बोलतो ना काय इंटरनल वाद आहे कसं आहे काय आहे मला पण माहिती. डायरेक्ट सांगितलं ना, आमचं सिस्टम म्हणजे कोण अध्यक्ष आहे, मुस्लिम शेख हा माझा अध्यक्ष आहे. तुम्हाला असं नाही आहे, परंतु तुम्ही असं नको करा
पक्षांनी त्यांना पण जबाबदारी दिला तर तुम्ही त्यांचा पण मान सन्मान ठेवा. आम्ही इथे त्यांना कुर्सी दिल्या तुम्ही माझा मान सन्मान ठेवा ना. इथे आमचं पण प्रोटोकॉल राहते, अध्यक्ष आमच्यासाठी मोठेच राहतात असं नाही आहे. आपले सिनियर आहे, आपल्याला आपण युवक काय हे सिनियर आहे तर आपल्याला थोडासा बघा लागते की भाई वयाने शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. नामांतरावरून शहराची शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उद्योग क्षेत्राचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची प्रतीक्षा. मुस्लिम वोट बँक वाचवण्यासाठी खटाटोप. खासदार इम्तियाज जलील यांच्या राजकारणामागे भाजपाचा हात असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप. याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचे हक्काचे बातमीपत्र एडियन.